काय मित्रांनो, कसे आहात? भरत ना दुसऱ्या एपिसोड मध्ये मी तुमचं स्वागत करतो. पण मित्रांनो, आता मी रिहर्सल करत नाहीये, कारण की रिहर्सल सुरू करण्या अगोदर लागतो तो म्हणजे कॉस्ट्युम. आणि तोच कॉस्ट्युम म्हणजे कुर्ती आणण्यासाठी आम्ही चाललोय. तर चला आमच्या सोबत कुर्ती आणायला. क्या वादे, कसे राव? वेळ नाही घालवत, चला. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत कुर्ते घ्यायला, कारण की आमचे जुने कुर्ते जरा खराब झालेले आहेत. खराब झाले म्हणजे थोडे बिकट अवस्थेत आहे, त्यामुळे आमच्या सरांनी सांगितलं की नवीन कुर्ते घ्यायचं आहे. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ते. काय, कसे कुर्ते हवेत तुला? पिवळे कुर्ते हवेत रे, पण पिवळ्यामध्ये डिझाईन पण नाही हवे, डिझाईनमध्ये हवे. त्यामुळे डिझाईनमध्ये हवे, डिझाईन नसलेली हवी रे ट्रेंडमध्ये. परंतु क्वालिटीवाले चांगले. मागच्या वेळेचे कुर्त्यांचे काय दुर्दशा झाली होती, गौतम सांगशील की? माझे कुर्ते ना इथून आणि कुठून फाटले होते परफॉर्म करताना, त्यामुळे मी चांगल्या क्वालिटीचे आणि छान उत्तम असे कुर्ते शोधतो. हा एक आहे, पण हा आम्हाला मागच्या वेळेसारखा दगा देईल. हो, हा आहे, पण हा मटेरियल वेगळा आहे, म्हणजे विवाह मटेरियल आहे. मुंबईला खूप म्हणजे ज्याच्या त्याच्याकडे बघावं त्याच्याकडे चिकन करू. बारशेला पण हेच घातलं होतं काही लोकांना. ठीक आहे, आम्ही बघतो चार पाच कुर्ते वेगवेगळ्या प्रकारचे आणि तुम्हाला पण सांगतो. तर तुम्ही सांगा कोणत्या प्रकारचा कुर्ता आम्ही घेतला पाहिजे. शेवटी आम्ही निवडणार तोच वापरणार आहोत, पण तरी तुमची चॉईस पण आम्हाला कळू दे, तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर आता कुत्रे नाही, कुर्ते बघत होतो. कुर्ते बघत होतो पण मनाजोगे कुर्ते काय मिळाले नाहीत. म्हणजे आम्हाला कसं आहे, पैसे काय कुठ प्रॉब्लेम नाही आहे मेरे भाय. कुर्ता अच्छा होना चाहिए, क्योंकि क्या है कि हम मजबूत लोग है ना, तो कभी कभी मजबूत नाटक करते वक्त यानी कि पूरा घुस के ड्रामा करते वक्त वो फट जाने के चांसेस होते हैं. ऐसे हमें खूब कुर्ते फाटले. नवीन दुकान है, इतने कुर्ते मिलती कि नहीं शक्यता कमी. बगता है शोधता है सगे का आम्मी कशाला आलो है आणि काय करतोय काय. कुर्ते शोधण्याचे कार्यक्रम चालू आहे. चांगले चांगले कुर्ते, मार्केट चांगले. कॉटन रोड म्हणतात तिथे, कॉटन कपड्याचे दुकान आहेत सगळीकडे. नागपूर मधली ही फेमस दुकान आहेत. फेमस म्हणता येईल काय, आमच्यासाठी सगळंच नवीन नाही. ते येईल काय करणार. हा भांड्यांच्या दुकानात का जातोय आपण? अच्छा, वरती आहे काय? चाललंय का दुकानात? चाललंय. आणखी एका दुकानात जातोय, बघूया तिथे तरी मिळतायत का आपल्याला कुर्ते. अरे फार लग्नाचे कपडे मी इथे घेऊ शकतो यार, इथूनच शॉपिंग करू जाऊ शकतो लग्नाची. मला तर वाटत तू करावी करावी. मला घरी न्यायचे पैसे. बघा इकडे पण किरण आहे आणि इकडे मागे पण किरण आहे. इथे पण आम्ही बघतोय हे कुर्ते. दादा, आपल्या दुकानाचं नाव काय? नवजीवन ड्रेसेस. या दुकानात आपण आलोय आणि हे सर आहेत ते आम्हाला कॉटन क्लोथेस क्लोथ लग्नाची बिग्नाची पण बघा. इथे तुम्ही शॉपिंग करू शकता नागपूरला आलात तर. मस्त आणि चांगले आहेत. चिकन करी पण मला ना, मी मुंबईला चिकन करी ड्रेस कुर्ता बघत होतो तर ते 2500-2000 आणि इथे ते स्वस्त आहेत, 1000 रुपये वगैरे. या तुम्ही जर का जवळपास राहणारे असाल नागपूरला तर या इकडे नवजीवन ड्रेसेस. इथे बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे मोदी सूट्स, नेहरू सूट्स काय म्हणाल ते, आणि इथे ब्लेझर्स आहेत येलो हे जोधपुरी वगैरे आयटम. पण आम्ही कुर्ते घ्यायला आलो आहे. माळा पण घ्या. हे कट करणार कस आहे? चांगलं आहे काय? हा तरी चालतोय काय? ए कॉटन होना क्या? कॉटन कपड़ा थोड़ा ज्यादा आता है.
सो त्यात आम्हाला पाहिजे असा मजबूत कपडा मिळत नाहीये, तो मिळणं गरजेचं. काय बोलतो संतोष, मिळेल ना आज? हो मिळणार. जेवायचं पण आहे, शो पण करायचं आहे, गाडी केव्हाही येऊ शकते. हो गाडी तर केव्हाही येऊ शकते. फोन पण केलाय पिकअप करण्यासाठी, तुम्हाला घ्यायला येणार आहे. त्यासाठी आम्ही घाई चालू आहे. कपडा पहिले भेटला पाहिजे, त्यानंतर जेवण लवकर झालं पाहिजे. गौत्या काय म्हणतोस तू? मी काय मित्रा याशी बोलत होतो. गौत्या मित्राबरोबर मित्राशी बोलत होतो. खूप उत्तम दिसतोय तो, पण तो पुतला आहे आणि आम्हाला खरंच गौत्याची खूप गरज आहे. कोण आहे तो? पुतला आहे म्हणतो गौतम. पुतला आहे. पुतळा. पुतळा बोल बर. पुतळा. नशीब नशीब असा आहे हा. छान दिसतोय आणि मला हे खूप आवडले. डोकं फेटा फेटा. मी सांगतो हा फेटा काय बघतो माहिती का? त्याचं लग्न आहे. ते नको सांगूस. हिंदी हिंदी बघा. अबुल बोल हिंदी. बारावा तेरावा काय? जमत नसेल तर त्यांनी इकडून ज्यांचं लग्न जमत नसेल तर दुसऱ्यांच्या लग्नासाठी घ्या. फक्त माझं काय म्हणणं आहे, जर का कुर्ता घेत असेल ना तर त्याला असा कुर्ता घ्या तो कॉटन असा पाहिजे आणि त्याला इस्त्री करायची गरज नाही. अरे तोच आणलाय तो. ऐसो का मला युजेंद्र माले युजेंद्र थोडं मजबूत आहे. क्युकी काय याची हे चांगली आहे. ठीक आहे. मागवतेत ना ते? बघूया. तुम्ही पाहता. आलोय आम्ही नाटक करायला, पण कुर्त्याच्या निमित्ताने इथे कपड्याची दुकानं फिरायला मिळतात. हे आहे व्यंकटेश मेन्स बाजार. या लोक इकडे कपडे खरेदी करायला येतात असं आम्हाला कळलंय. तर माझ्या मित्राबरोबर एक योगायोग झाला की तशी दाढी बघून त्याला मराठी नाही तर काय समजलं? आंध्राचा माणूस. याने त्याला विचारलं की बाबा का कशाला आलाय? त्याने काय सांगितलं? कपडे घेण्यासाठी आला. कपडे घेण्यासाठी का स्वतः इकडे येतो? आंध्र प्रदेशमधून माणसं नागपूरला येतात ही अजबच गोष्ट. अजब. चला मला वाटतं हा नेक्स्ट एपिसोड आहे ना ते आपल्या रिहर्सलचा नाही होणार आहे बहुतेक कुर्ते खरेदी करण्याचा. रिहर्सलच्या आधी जे कुर्ते खरेदी करतो त्याच्यासाठी, कारण की रिहर्सलला जी कुर्ती लागतात तेच आम्ही खरेदी करतो. अरे वा वा वा. समोर तर कुर्त्यांचंच दुकान आहे. वेगळंच ऍक्च्युअली दुकानाचं नाव वेगळं आहे, पण कुर्ते इथे सेलिंगला आहे. हे घेऊन टाका रे बाबा काहीतरी. हो हो. हे घे ना इथे, विचार ना. अजून काय ठरत नाही. मला तर असं वाटतंय की कपडे फिट केले का नाही याची चर्चा, कारण की सर्व कुर्ते आणि फक्त पिवळा कुर्ता नाही. कपडे आपल्याला भेटणार नाहीच आहेत, कारण सामान्यतः मराठीमध्ये कुर्ते मिळतात. निर्जीव वस्तू आहे रे. अर्धवट ज्ञान. हे आहेत मामा जे आम्हाला दाखवत आहेत कुर्ता. त्यांनी सेंचुरी कॉटन मध्ये आम्हाला कुर्ता दाखवलेला आहे आणि हे कामाचे आहे की नाही ते आम्ही खूप छान आहे. पण रफ यूज साठी नाही. या पैकी जाड क्वालिटीचा असेल तर मजबूत नाही आहे. यूज अँड थ्रो नको आहे. मजबूत आहे. कैसा कैसा नाही. आम्ही ना कुर्ते 7 वर्ष झाले वापरतोय. आम्ही वापर वापरून दमलो हे क्वालिटी. यांच्याकडे पण नाही. यांच्याकडे पण नाही. बघूया दुसरीकडे कुठे मिळतंय का. लेट सी. दमलो कुर्ते बघून बघून दमलो. बघूया कुठे मिळतंय का.
किती कुर्ते पाहायचे रे. पण हे बघा इथे कपड्यांचं सख्खं मार्केट आहे. वेगवेगळ्या प्रकारचे कपडे इथे मिळतात. लांब वरून लोक इथे कपडे घ्यायला येतात. कॉटन ग्रीन आहे, कॉटन कॉटन रोड नाही, कॉटन मार्केट, कॉटन मार्केट म्हणून इथे मेट्रो देखील स्टेशन आहे. मेट्रो स्टेशन आहे कॉटन मार्केटमध्येच बर्डी नावाचं ठिकाण आहे. बर्डी नावाचा रोड आहे. इथं पूर्ण कपड्यांचा मार्केट आहे. जसं आपल्याकडे एमबीएस मार्केट बोलतो जिथं कपड्यांचा मार्केट आहे मुंबईला, मुंबई तसं इथं नागपूरमध्ये बर्डी मार्केट. बर्डी मार्केट जर तुम्हाला कपडे वगैरे घ्यायचे असेल स्वस्त दरामध्ये तर नक्की या नागपूरला. बर्डी येते जवळच, मेट्रो आहे, कॉटन मार्केट. मला असं वाटतं की हा सिलेक्ट होईल पुरता. त्यांनी तुम्ही 15 ते 20 दुकानात फिरलो आहे. फायनली दुकानाचं नाव काय आहे मला दुकानाचं नाव माहीत नाही. मग पटकन मग घेऊन येतो ना. एकच भाव फिक्स एकदम. एस के मेन्स या दुकानामध्ये आता आम्ही आलोय नागपूरला आणि एक कुर्ता फायनलाइज होतोय. कुर्ते कमीने कुर्ते फक्त चारच ने कमीने नाही. असं आहे. मजबूत असलं पाहिजे, बाकी काय मजबूत मजबूत आहे. तुला कितीचं होईल? तुला 38. मला 40. तुला 40. फोर्टी जास्त मोठाच घेतलेला बरा म्हणजे फाटणार. तसं काय आपण काय जास्त काय घालून फिरत नाही. तसे आम्ही कुर्ते घेतोय पण ही कुर्ते चांगले घ्या असं म्हणणारे आमचे सर आहे आणि त्यांच्याशी मग हा पण घेऊ शकत नाही. हा कपडा चांगला आहे. दोन पाठवले, दोन एक माणूस माणसाने घातलाय एक हातात. गहन डिस्कशन चाललंय. गहन एक कुर्ता व्यवस्थित घ्या असं म्हणाले. फाटला तर आमच्यावर फाटलं जाणार आहे म्हणून ते पैसे मग आमच्या खिशातून जाते. म्हणून सर बोलले व्यवस्थित घ्या असं म्हणले होते. तर सरांबरोबर ही चर्चा चालू आहे माझ्या मागे. हा तुमच्या सरांशी कुर्ता व्यवस्थित घेणार आहोत आम्ही यावरती चर्चा करू. ही अशी कुर्ते घेण्याची प्रोसेस आमची चालूच होती. काय ती काय संपत नव्हती. खूप सारी दुकानं आम्ही हिंडलो, ती अशीच चालू राहील. त्यामुळे तुम्ही दमला असेल ते बघून बघून. पण म्हणूनच तुमच्यासाठी हा व्हिडिओ इथे थांबवतो. तिसऱ्या व्हिडिओमध्ये ही जी कुर्ते शोधण्याची जी आमची आटोकाट प्रयत्न आहे हा तुम्ही बघण्यासाठी तिसरा एपिसोड बघा. हो खूप दमलो आहे आम्ही.